लातूरात साखरला वृक्षरूपी गणराय. 5 वर्षाची परंपरा कायम. झाडे लावा झाडे वाचवाचा संदेश. झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देण्यासाठी वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने 2017 पासून लातूर शहरात चक झाडांचा गणपती साकारला जातो. या माध्यमातून मी देवळात नाही, मी दगडात नाही, तर मी झाडात आहे हा संदेश या वृक्षरूपी गणराय देतो आहे. एका झाडाला सुपाचे कान, फेटा, कापसाचे हात, धोतर परिधान करून गणरायाचे रूप दिले जाते. सदर वृक्षरूपी गणराय लातूरातील राजीव गांधी चौक परिसरात साकारण्यात आला आहे. याशिवाय गणेशोत्सव काळात वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने एक गणेश मंडळ 21 वृक्ष हा उपक्रम राबवून गणेश मंडळांना मोफत 8 ते 10 फूट उंचीची झाड उपलब्ध करून देण्यात आली आहे. वृक्षोत्सव हा गणेशोत्सव हा संदेश या माध्यमातून दिला जात असून गणेशोत्सव हा पहिल्याच दिवशी गणेश मंडळांना 1100 झाडांचे मोफत वाटप करण्यात आले. भर पावसात या वृक्षरूपी गणरायाची स्थापना करण्यात आली. या माध्यमातून वृक्षांची चळवळ मनामनात रुजविण्याचा प्रयत्न करण्यात येतो आहे. सदर वृक्षरूपी गणराय पाहण्यासाठी आणि डोळ्यात साठवण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करीत आहेत. नमस्कार. वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीनं 2017 पासून आम्ही एका झाडाला गणरायाचं त्या ठिकाणी रूप देत असतो. आपण बघतो की वृक्षारोपण आणि संवर्धन ही काळाची गरज असून मी दगडात नाही, मी देवळात नाही, तर मी झाडात आहे. माझ्या भक्तांनी झाडांचं संवर्धन करावं असा एक संदेश देणारा गणेश उत्सव लातूरमध्ये 2017 पासून वसुंधरा प्रतिष्ठानच्या पुढाकारानं आम्ही राबवतोय. आणि या माध्यमातून एक गणेश मंडळ 21 वृक्ष हा देखील उपक्रमांचा त्या ठिकाणी सुरू आहे. आणि जवळपास 132 गणेश मंडळांना प्रत्येकी 8 ते 10 फुटाची 21 झाडं आम्ही या ठिकाणी भेट दिलेली आहेत. आणि असा हा गणपती आम्ही या ठिकाणी साकारलेला आहे. तर मी दगडात नाही, मी देवळात नाही, मी झाडात आहे. झाडांचं संवर्धन ही काळाची गरज हा प्रयत्न किंवा हा संदेश देण्यासाठी हा उपक्रम आम्ही गेल्या 2017 पासून त्या ठिकाणी राबवतोय. आणि या माध्यमातून आम्ही आवाहन करतोय की प्रत्येकानं एक वृक्ष लावावं आणि त्याचं संवर्धन करावं. धन्यवाद.